बातमी मागील बातमी आणि विश्वसनीय रिपोर्ट पाहण्यासाठी आजस न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गॉसिप गल्ला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी प्रिया आणि आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री. पाहुयात मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी तुमचा आवडता शो गॉसिप कल्ला मधून. आणि काय हवचा तिसरा सीझन प्रदर्शित झाला असून त्याच्या पहिल्या दोन सीझन प्रमाणेच तिसरा सीझनही प्रेक्षकांना प्रचंड आवडतोय. विशेष म्हणजे या वेब सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याबरोबरच नवरा बायकोचं नातं छोट्या छोट्या गोष्टींतून अगदी कसं बहरलंय या संबंधित अनेक विषयांना हळूवार स्पष्ट करण्यात आलंय. एकत्र खरेदी करण्यापासून ते एखादा छंद एकत्र जोपासण्यापर्यंतचे अनेक छोटे छोटे आनंदाचे क्षण यात दाखवण्यात आलेत. अगदी मासिक पाळीसारखा नाजूक विषयही खूप सहजरित्या हाताळण्यात आलाय. ड्रामा क्वीन राखी सावंत प्रत्येक सामाजिक मुद्द्यावर आपला व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करत असते. तिच्या मताची कोणी दखल घेवो अथवा न घेवो त्याच्याशी राखीला काहीही घेणं देणं नसतं. तिच्या मताचा व्हिडिओ पब्लिकने बघावा एवढीच तिची अपेक्षा असते. अशातच सोशल मीडियावर तिचा काठीफेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तिने भाला नाही मिळाला तर तिनं काठी उचलली आणि या नादात एकाचं डोकंही फोडलंय. सध्या तिचा हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे. करीना कपूरचा मोठा मुलगा तैमूरचं अनेकदा सोशल मीडियावर कौतुक होत असतं. तो पैपराजीचा आवडता स्टार किड आहे. करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी आपल्या दुसऱ्या मुलाचं नाव जहांगीर अली खान असं ठेवलंय. टीव्ही मालिकांचा टीआरपी जितका चांगला तितका काळ ती मालिका सुरू राहते. पण टीआरपी घसरत गेला की त्या मालिकेचा गाशा गुंडाळण्यास सुरुवात होते. बऱ्याच मालिका हळूहळू प्रेक्षकांचा निरोप घेताना आता दिसून येत आहेत. पाहिले ना मी तुला ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच लोकप्रिय मालिका अगबाई सुनबाई लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा देखील आता सुरू आहेत. त्यासोबतच राजकारणावर प्रेम करणारा पण प्रेमात कधीही राजकारण न आणणारा कारभारी लय भारी ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची देखील चर्चा आहे. छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री रुबीना दिलैक बिग बॉस 14 सीझनची विजेती ठरली आहे. बिग बॉस नंतर रुबीना कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत आहे. बिग बॉस जिंकल्यानंतर रुबीना सध्या यशाच्या शिखरावर आहे. तिला सतत वेगवेगळ्या ऑफर्स येत आहेत आणि आता लवकरच ती मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. म्हणजे रुबीना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची माहिती आता समोर येते. गॉसिप कल्ला शो मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री.